मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मी आज आलेलो आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र संघवी कॉलनी पाचोरा येथे. दत्तजयंतीच्या निमित्ताने जो सप्ताह आयोजित करतात त्याच्यात चालणारे जो यज्ञयाग विधी आहे याबद्दल आपण विस्तृत माहिती ऐकूया सुभाष दादा पाटील यांच्याकडून. श्री स्वामी समर्थ केंद्रात आपलं स्वागत आहे. मी याज्ञिकी इथं स्वामी समर्थ सेवा केंद्र पाचोरा येथे याज्ञिकीचं काम करतो. आमच्या सेवा मार्गामध्ये जो याज्ञिकी विभाग आहे या याज्ञिकी विभागामध्ये जे मंडळं म्हणले जातात आणि मंडळाच्या मानदेवातून अगोदर सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर ग्रामदेवतांना आमंत्रित केलं जातं. ग्रामदेवतांना आमंत्रित केल्यानंतर इथं सप्ताह मंडळं मांडले जातात आणि ध्वजपूजन झाल्यानंतर इथं मंडळं मांडले जातात आणि मंडळ मांडल्यानंतर मग सप्ताहाला सुरुवात होते. आमचे सप्ताह दोन प्रकारचे असतात. एक स्वामी जयंती पुण्यतिथी सप्ताह हा 7 दिवसाचा असतो आणि स्वामी श्री दत्तजयंती अखंड नाम जप सप्ताह हा 8 दिवसाचा असतो. या सप्ताहांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे याग घेतले जातात. ज्यामध्ये गणेश हा जो विद्येचे देवता आहे गणपती याग यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना येणे भाग घेतला जातो. त्यांच्याकडनं गणपतीची विशेष सेवा केली जाते आणि गणपती या सर्व शिष्याचं पठण आणि हवन या यागाच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर नंबर 2 जो असतो मनोबोधायक जो रामदास स्वामींनी हा मनोबोध याग जे मनाचे श्लोक लिहिले त्या मनाचे श्लोक जर बघितले तर माणसाच्या जीवनावर होणारे परिणामांचा जो भाग आहे माणसाच्या जीवनावर जे व्हायला पाहिजे ते परिणाम त्या मनाचे श्लोकमध्ये दिले. रामदास स्वामींनी जो ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाच्या माध्यमातून मनाचे श्लोकांचं इथं एक याग केला जातो आणि त्या यागाच्या माध्यमातून प्रत्येक या श्लोकाचं हवन केलं जातं. माणसाच्या जीवनावर होणारे परिणाम माणसाने जीवनात समाजात कसं वागावं याची विस्तृत माहिती या दासबोधमध्ये आहे आणि त्याच माध्यमातून हा इथं आपण याग केला जातो. स्वामी समर्थ सेवा मार्ग हा एकमेव भारतामध्ये मार्ग आहे इथे मनोबोध यागचं साकार होतो. मनोबोध याग होतो त्यानंतर इथं चंडी याग होतो. आईसाहेबांची महालक्ष्मी असो माऊरची रेणुका माता असो आई तुळजाभवानी असो यांची या यागाच्या माध्यमातून चंडी यागाच्या माध्यमातून सेवा केली जाते. ज्याप्रमाणे सर्वसामान्य मनुष्य नवचंडी हा विधी घरी करू शकत नाही कारण तो महाग आहे. एक नवचंडी जर करायला गेलं तर त्याला 10 ते 20 हजार रुपये खर्च येतो. परंतु आज सर्वसामान्यांना फुकटमध्ये हा याग करायला मिळावा त्यांच्या हातून ही सेवा करावी या दृष्टिकोनातून परमपूज्य गुरुमाऊलींनी आज चंडी याग नावाची जी सेवा आहे ती आमच्याकडून आपण सेवेकऱ्यांकडून करून घेतली जाते. आणि यामध्ये ज्या ज्या व्यक्तीची कुलदेवता वेगवेगळी जरी असेल तरी त्या कुलदेवतेचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि कुलदेवतेचे आशीर्वाद मिळाल्यानंतर त्यांचा जीवन मार्ग हा सुखकारी होतो. अशा प्रकारे कुलदेवतेची सेवा केली जाते. त्यानंतर स्वामी याग ते या मार्गाचे जे अधिष्ठाते आहेत स्वामी समर्थ महाराज त्यांचा जो स्वामीचरित्र नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या हवनात हवन केलं जातं आणि हवन केल्यानंतर प्रत्येक ओळीचं हवन केल्यानंतर स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्रत्येक सेवेकऱ्याला प्राप्त होतात. त्यानंतर जो याग असतो रुद्रयाग देवाधिदेव महादेव जे आहेत त्यांचं या रुद्रयागाच्या माध्यमातून इथं शिवमहिमस्तोत्र असो रुद्र असो त्याच्यानंतर शिवकवच असो कालभैरवाष्टक असो अशा निर्णय महामृत्युंजय मंत्र असो या सर्व संजीवनी अमृत संजीवनी या सर्व मंत्रांचं पठण स्तोत्र वाचन आणि हवन हे या रुद्रयागाच्या माध्यमातून होत असतं. त्याचप्रमाणे आज तागायत कुठे होत नसलेला जो मल्हारी याग तो आमच्या माऊलीने सुरू केला. ज्याप्रमाणे आमच्या दादासाहेबांनी कुलदेवता दाखवली आणि आमचे जे कुल आमचे जे गुरुमाऊली आहेत त्यांनी कुलदैवत खंडेराव दाखवलं आणि खंडेराव याच्यामध्ये आज मल्हारी सप्तशतीच्या माध्यमातून या कुलदैवताची म्हणजे संपूर्ण भारतातील एकमेव असलेले कुलदैवत ज्याला खंडोबा म्हणतात जो देवाधिदेव महादेवांचा अवतार आहे त्यांची सेवा या मल्हारी यागाच्या माध्यमातून केली जाते आणि प्रत्येकाला या कुलदैवताचे आशीर्वाद मिळून जातात. अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारचे याग आमच्या या सप्ताहामध्ये होत असतात.
ज्यामध्ये गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचा स्वाकार केल्यानंतर गायत्री याग होतो. त्यानंतर पर्जन्ययाग, पर्जन्यस्तोत्राचं हवन केल्यानंतर पर्जन्ययाग होतो. ज्या पर्जन्ययाग केल्यानंतर भरपूर प्रकारची पर्जन्यवृष्टी होते आणि सगळीकडे जीवसृष्टीला पाणी मिळतं असा महत्त्वाचा पर्जन्ययागसुद्धा केला जातो. असे निरनिराळे याग आमच्या या सेवा मार्गामध्ये केले जातात. त्याचप्रमाणे बलिपूर्णाहुती, बलिपूर्णाहुतीच्या माध्यमातून या सप्ताहामध्ये या सप्ताहाची जी बलिपूर्णाहुती होते ती दत्तजयंतीच्या सप्ताहाची सातव्या दिवशी बलिपूर्णाहुती येते आणि या सप्ताहाची सांगता सत्यदत्त पूजनाने होत असते. सत्यदत्त पूजन केल्यानंतर येथे पारायणाला बसलेल्या ज्या जवळजवळ 500 ते 550 सेवेकरी बसलेले आहेत त्यांना आशीर्वादाच्या अक्षता दिल्या जातात. त्यांच्याकडनं आमचा योगक्षेम महाराजांनी चांगल्या प्रकारे चालवावा म्हणून त्यांच्याकडनं महाराजांना नारळ ठेवलं जातं. त्याचप्रमाणे यज्ञभूमीमध्ये एक नारळ यज्ञ नारायणाला अर्पण केलं जातं की यज्ञ जर झाला तर त्यामुळे त्या माध्यमातून पर्जन्यवृष्टी भरपूर होईल आणि पर्जन्यवृष्टी जर जास्त झाली तर सर्वीकडे पिकं भरपूर येतील, आमचा शेतकरी राजा सुखी राहील. अशा प्रकारे आमच्या गुरुमाऊलींचं स्वप्न आम्ही या माध्यमातून पूर्ण करत आहोत. झालेली जी माहिती आहे या आपल्याला दिलेली झालेली सेवा इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ बघायचं, याच्याकडे बघायचं. सप्ताहामध्ये आम्ही इथं जे मंडल मांडलेलं आहे या मंडलाची आम्ही पूजा घेत असतो. यामध्ये सुरुवातीला गणेश पुण्या वाचन आहे, जिथं गणपतीचं रोज पूजन होत असतं. त्यानंतर हा जो कलश आहे वरुणाचा कलश असतो, याचं वरुण पुण्य वरुण पूजन होत असतं. त्यानंतर आमच्याकडे मातृका मंडल असतं, त्यामध्ये ज्या मातृका असतात त्यांचं पूजन होत असतं. त्यानंतर चतुष्षष्ठी योगिनी ज्या म्हटल्या जातात, ज्या नवनाथांनी त्यांना नवनाथांचा जे आदेश पाळायचा अशा चतुष्षष्ठी योगिनीचं हे मंडल असतं, याची सुद्धा इथं पूजा होत असते. त्यानंतर असतं वास्तुमंडल. वास्तुमंडल हे देवादिदेव महादेवांचं तरी मंडल असतं, जिथं वास्तुपुरुष असतो त्या वास्तुपुरुषाच्या माध्यमातून हे मंडल असतं आणि या मंडळाची पूजा इथं वास्तुस्पती देवता आणि ब्रह्मदेवता यांचं पूजन होत असतं. त्यानंतर इथं हे जे आहे एक क्षेत्रपाल मंडल, इथं क्षेत्रपालाचे जे अष्टदिक्पाल असतात इथं त्यांचं पूजन होत असतं. त्यानंतर प्रत्येकाच्या जीवनावर होणारा परिणाम हा नवग्रह जे असतात हे नवग्रहाचं मंडल असतं, याची पूजा होत असते. त्यानंतर तिकडचं जे मंडल असतं ते मंडल आहे रुद्रमंडल. देवादिदेव महादेवाचं मंडल असणार हे मंडल असतं, इथं देवादिदेव महादेवांची सेवा घेतली जाते. त्यानंतर हे असतं चंडी मंडल, आई भगवतीचं हे चंडी मंडल, याची सुद्धा इथं रोज पूजा होत असते. अशा प्रकारे या सर्व मंडळांची पूजा इथं रोज सकाळी होत असते. सकाळी 5 ते 6 पर्यंत रोज ही पूजा चालते आणि अशा प्रकारे त्यानंतर इथं हवन केलं जातं. सर्व मंत्र स्तोत्रांचं इथं हवन केलं जातं. अशा प्रकारे ही सेवा या सेवा मार्गामध्ये घेतली जाते आणि त्या सेवा मार्गाचं जे फळ आहे ते आजपर्यंत अनेकांना मिळत आहे आणि अनेक जण या माध्यमातून सुखी होत आहे. हे समाजासाठी होत असलेले महान कार्य आहे आणि आमचा जो मार्ग आहे हा अंधश्रद्धेपासून खूप लांब आहे. आमचा मार्ग डोळे श्रद्धा दाखवतो, जिथं सर्व डोळे श्रद्धा सांगितली जाते. कारण आमच्या मार्गामध्ये एकच सांगितलं जातं, सेवा तुम्ही करा आणि मेवाही तुम्ही खा. अंधश्रद्धा काही नाही, फक्त डोळे श्रद्धा आहे. सेवा तुम्हाला करायची आहे, मेवाला तुम्हालाच घ्यायचा आहे. असा मार्ग आमचा सोन्यासारखा नसून आमचा मार्ग परिस आहे. कारण सोन्याला जर लोखंड लावलं त्याचं काही होत नाही, परंतु परिसला जर लोखंड लावलं तर त्याचं सोनं होतं. असा आमचा मार्ग हा परिस आहे. श्री स्वामी समर्थ.